सातारा जिल्ह्यात मान्सूनचं जोरदार आगमन झालं. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस झाला. यामुळे अनेक ठिकाणी नदी नाले ओसंडून वाहताना पाहायला मिळत आहेत. कोरेगाव तालुक्यातील दक्षिण भागात देखील मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे अंभेरी देवदरी येथील सह्याद्री पर्वतरांगेत उगम पावणारी कमंडलू नदी भरून वाहू लागली. कमंडलू नदीला तब्बल 4 वर्षानंतर पूर आलाय. या हा पूर पाहण्यासाठी रहमतपूर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली. रहमतपूर सह अपचिंगे, अंभेरी, साप, वेळू, बेळेवाडी भागात मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय. या पावसामुळे ओढे नाले भरून वाहत आहेत. कमंडलू नदी व कापूर ओढ्याला 4 वर्षानंतर पूर आलाय. विशेष म्हणजे गेल्या 4 वर्षात अपेक्षित पाऊस न झाल्याने कमंडलू नदी आटली होती. आता सलग 3 दिवस मुसळधार पाऊस झाल्यानं कमंडलू नदीला पूर आलाय. दरम्यान यंदा पावसानं राज्यात जोरदार प्रवेश केलाय. राज्यात ठिकठिकाणी मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे खरीपाच्या पेरणीला वेग आलाय. असेच अपडेट मिळवण्यासाठी आमच्या हॅलो बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील.